बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जर एम एसची कॅल्सी असेल आणि एम एसच्या कॅल्सीमध्ये आपल्याला सायमल टेनिस इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतील म्हणजे ग्रॅमर्स रूल आणि मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड आपण यूज करत असतो त्यानुसार जर आपल्याला एक्स वाय झेडची किंमत काढायची असेल आणि ह्या किमती जर आपल्याला डायरेक्टली कॅल्सीवरती पूट करून व्हॅल्यू काढायची असतील एक्स वाय झेडच्या तर आपण कशाप्रकारे त्या काढू शकतात आपण ते बघू म्हणजे हे जे वन टू थ्री नावाचे तीन इक्वेशन आपल्याला दिसतात त्यांचं कम्पॅरिझन या तीन इक्वेशन सोबत करायचे म्हणजे यक्सचे क्वेपिशन काय ए वन ए टू ए थ्री वायचे क्विपिशन बी वन बी टू बी थ्री आणि झेड चे क्विपिशन सी वन सी टू सी थ्री आणि राईट साईडला डी वन डी टू डी थ्री हे कॉन्स्टंट टर्म आपल्याला दिलेले आहेत म्हणजे इकडे यक्सच्या सोबत जे कुणी आहे ते कसले व्हॅल्यू आहेत ए वन ए टू ए थ्रीच्या ओके म्हणजे बघा आता या ठिकाणी मी काय करतोय याला स्टार्ट करण्यासाठी आपल्याला पहिलं सायमलटेनिस इक्वेशन कॅल्सि बघावं लागेल कुठे तर मोडचं बटन दाबायचं तुम्हाला पुन्हा एकदा मोडचं बटन दाबायचं आणि पुन्हा एकदा मोडचं बटन दाबायचं जोपर्यंत इक्यू एन असं येत नाही कॅलसीवरती तोपर्यंत आणि इक्यू एन आल्यानंतर वनचं बटन दाबायचं आता इथे तुम्हाला अननोन विचारलेत अननोन किती आहेत आपल्याकडे तीन अननोन आहेत कारण की तीन इक्वेशन असेल तर थ्री अननोन असतात म्हणून थ्रीचं बटन दाबायचं आहे थ्रीचं बटन दाबल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ए वनची व्हॅल्यू विचारते वन म्हणजे पहिल्या इक्वेशनमधला यक्सचा कोय पिशंट तर पहिल्या इक्वेशनमध्ये यक्सचा कोई पिशंट कोण आहे वन आहे म्हणून वन आणि इझिकॉलटचं बटन दाबणार मित्रांनो त्यानंतर बी वन आलं बी वन म्हणजे कोण आहे वायचा कोशंट आणि त्याची व्हॅल्यू थ्री इजक्वल टू दाबायचं पुन्हा सी वन विचारला सी वनचा सी वन म्हणजे झेडचा कोशंट आहे सी वन म्हणजे कोणाचा कोशंट आहे झेडचा तर त्या झेडची व्हॅल्यू किती येणार सी वनची व्हॅल्यू किती येणार थ्री येणार इज इक्वल टू घ्यायची डी वनची व्हॅल्यू पुट करायची आता असं किती येणार टुवेल्व्ह इज इक्वल टू आता सिमिलरली ए टू ए टू बी टू सी टू आणि डी टू या व्हॅल्यू पुट करायची म्हणजे वन इज इक्वल टू बी टू मिळणार फोर इजिकल टू सी टू मिळणार फोर इजिकवल टू आणि डी टू मिळते फिफ्टीन इजिकवल टू अशाच प्रकारे आता ए थ्री बी थ्री सी थ्रीच्या व्हॅल्यू म्हणजे ह्यावाल्या व्हॅल्यू कुठं करायचे याच्यासोबत कम्पेअर करून यक्सचा क्वेपिशन किती मिळते मित्रांनो वन इज इक्वल टू थ्री इजिकवल टू फोर इजिकवल टू आणि लास्ट डीची व्हॅल्यू येते थर्टीन इझिकल टू आता जर मी इझिकल टूचं बटन दाबतो तर मला यक्स वाय झेडची व्हॅल्यू दिसते एक्सची व्हॅल्यू मिळाली मला थ्री ओके वायची व्हॅल्यू मिळते मित्रांनो टू आणि झेडची व्हॅल्यू मिळते वन अशा प्रकारे आपण शॉर्टकटली त्यात सर्व आन्सर काढू शकतो ओके तुम्ही सुद्धा ट्राय करून बघू शकता